आता आपण लंच साठी जे मेन कोर्सला लागणारे लंच डिनर कधी तुम्ही खाऊ शकता तर ते एक फोंड्यू आणि दोन डिप्स अच्छा असं आपण बनवतोय. तर हे डिप्सची तयारी ही आहे आणि हा चिकन स्टॉक आहे. हो हे चिकन स्टॉक आहे. साहित्य सांग. चिकन स्टॉक मध्ये बेसिकली जे पार्ट्स आहे जे चिकनचे आम्ही नाही युजली वापरतो ते वापरू शकता. त्याच्यामध्ये गाजर, कोबी, सेलरी टाकू शकतात, कांदा टाकू शकतात आणि पाणीने भरायचं आणि ते 2 तास एकदम धीमी आचवरती उकळत ठेवायचं. सो चिकन स्टॉक तुम्हाला मिळाला आणि आता जे 2 डिप्स आपण बनवतोय तर ते पण सेक्शन वाईज तुम्ही घ्या. चिकन स्टॉकचं एकीकडे आणि दोन्ही डिप्स जे आहेत त्याचं एकीकडे. हे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे डिप्स. हो एक तिखट आहे सॉस ज्यांना तिखट आवडतं आणि एक स्वीट आहे ज्यांना स्वीट आवडतं. ओके मग आधी तिखटचं सांगते. तिखटचं सांगते. हे तेल, थोडं सॉल्ट, कांदा कापलेला बारीक, शेंगदाण्याचं कूट, रोस्टेड शेंगदाण्याचं मग कूट केलेलं, रेड चिली फाईनली चॉप्ड, सोया आणि गार्लिक. ठीक आहे हा तिखटचं झालं. हे तिखटचं झालं. आता मला स्वीटचं सांग. स्वीटमध्ये साखर, त्याची अर्धा क्वांटिटी पाणी, व्हिनेगर, थोडं कॉर्नफ्लॉर, लाल मिरची, थोडं सोया आणि थोडं गार्लिक. आपण आता जो एक तिखट स्पायसी डिप बघणार आहोत तर त्याचं साहित्य आपण आता आधी करतोय. तर तेल तापत ठेवलं. पहिले तेल तापत ठेवा. जस्ट कांदा आधी काप. मग कांद्यावरती लसूण. हो थोडं ट्रान्सपेरंट. हां झालं ना छान. आता लसूण. लसूण किती? लसूण सगळं टाका. हा सगळा सगळं लसूण पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये लाल मिरची, चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स बस जास्त तिखट आहे. हो ओके. आणि सोया सॉस आणि सॉल्ट. हो सोया सॉस आणि सॉल्ट. हे किती? थोडं. हो थोडं सॉसमध्ये सॉल्ट जास्त असलं तर चालेल. ठीक आहे सॉस युजली आपण ब्लँड वस्तू बरोबर खातो तर थोडं सॉल्टी असेल तर चालेल. सोया सॉस किती घालायचा? टाका जवळपास 2 चमचे सोया सॉस. कारण दाण्याचं कूट पण आपण खाऊ ते आता आधी पाणी का आधी दाण्याचं कूट? आधी पाणी. आधी पाणी. हो ठीक आहे ते थोडी हीट ट्रान्सफर व्हायला पाहिजे. किती सांगू? कारण दाण्याच्या कुटाने ते थिकन होईल. हो आणि हे कशाही बरोबर खाता येतं का असं काही? कशाही बरोबर ऍक्च्युली हे थोडं एशियन स्टाईल आहे. थाय चायनीज टाईप ऑफ आहे. पण ब्रेडला पण चालेल. हो म्हणजे जर करून ठेवलं तर 2-3 प्रकारे पण खाल सगळं. मी दाण्याचं कूट हा पण त्याचा एक बेस आहे. लगेचच तुम्ही बघताय की ते घट्ट व्हायला लागलं. तर एक स्पायसी जे डिप होतं ते तयार झालेलं आहे. स्पायसी डिप बनवून झालं. स्वीट डिप आता बनवतोय. तर पाणी तापत ठेवलंय. अर्धा कप पाणी आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखरेचा बेस आहे म्हणजे म्हणजे पाकाचा. एक्झॅक्टली. हॅलो डोंट बी शाय. ओके शुगरला जरा लोक म्हणजे घालते आपली पाटील तेवढी तिकडे मेल्ट होऊन जाणार. पण म्हणजे हा हे स्वीटच्या बरोबरच तू त्याच्यामध्ये थोडस तिखट पण घातलंय. सोया पण घातलंय. स्वीट अँड सार. स्वीट अँड सार टेस्ट येणार. आता त्याच्यामध्ये थोडं लाल मिरची. बस खूप छान लागेल. पण मस्त लागेल. कॉम्बिनेशन करायला आपल्या पराठ्यांवरती चांगलं लागेल की हे खूप असते. तसं छुंदा खातो ना. मी तुला तेच म्हणत होते की बिंग गुजराती तुमच्याकडे तो टिपिकल एक आचार असतो. हो स्वीट अँड स्पायसी. स्वीट अँड स्पायसी मस्त लागतो. थोडं गार्लिक, मेथीचे थेपले. आता काय हवंय? व्हिनेगर. आता थोडं सोया. सोया पाव जस्ट कलरसाठी यु नो. आणि थोडं व्हिनेगर. बस व्हिनेगर टाकून थोडं स्वीट अँड सारची ते टेस्ट बॅलन्स होऊन जाते. सोप्पा आहे करायला. फार टेन्शन नाही. आणि कॉर्नफ्लॉर लावायचं ना त्याला. आता कॉर्नफ्लॉर नाही थोडं आपण पाणी टाकूया डिझॉल्व करायला. कॉर्नफ्लॉरची जी तुम्ही पेस्ट वापरता तर ती करून ठेवता येत नाही
करून ठेवली की ते थिजतं खाली जाऊन कॉर्नफ्लॉवर. तर जेव्हा ते वापरायचं आहे तर तेव्हाच ती करायला पाहिजे, किंवा मग ढवळून तरी घ्यायची चमच्याने. कारण तशी क्वांटिटी कमी आहे म्हटल्यावर आणि ऑटोमॅटिकली घट्ट झालं. हो डन आहे हे ना, दॅट्स इट. ओके, सो आता आपल्याला ते जे स्वीट डीप होतं ते रेडी झालं, स्पायसी डीप रेडी झालं. आता तू मला ते चिकन स्टॉक जो बनवला आहेस तो कसा वापरायचा ते शिकवणार आहेस. ऑफकोर्स त्याची तयारी. दोन आपण जे डिप्स बनवले तर ते रेडी झालेले आहेत, एक स्वीट डिप आणि एक स्पायसी आपला जो होता तो हा स्पायसी हा स्वीट. आणि चिकन स्टॉक आपण मगाशी बोललो होतो की जे पार्ट्स आपण चिकनमधले वापरत नाही, बोन्स आहेत किंवा जे आवडत नसतात पीसेस, ते आणि भाज्या आवडीच्या, ते एकत्र उकळलं एक दोन तास की हा स्टॉक मिळतो. आणि आता ही जी प्लॅटर केलेली आहे प्रॉन चिकन मशरूम्स व्हेजिटेबल्स अलग कसं खायचं आहे, कच्चं आहे ना हे? कच्चं आहे, पण हे की लाईव्ह फ्लेम वरती चालू आहे. टेबलवर सर्व्ह करताना असंच करायचं, टेबलवरती असंच सर्व्ह करायचं. दॅट इज द आयडिया. हे एकदम इंटरॅक्टिव्ह आणि लाईव्ह कुकिंग आहे. तर हे असं जसं आपण बार्बेक्यू कसं लाईव्ह करतो तसं. आणि हे 30 सेकंड मध्ये रेडी होते. क्या खाते. आणि हे असं लाईव्ह ठेवायचं टेबलवर, आपल्याला हवं ते डिप त्याच्यात करायचं आणि प्रत्येक वेळेला ते घ्यायचं. आणि एक व्हेजिटेबल्स पण आहे, ते पण टाकू शकता. अगर तुमच्याकडे व्हेजिटेरियन लोक असेल तर दोन पॉट वेगळे बरोबर, कारण मग ते व्हेज स्टॉक घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते व्हेजिटेबल्स एक एक डिप करत खायचे. सो वंडरफुल, हे रेडी झालेलं आहे. आणि आता तुम्हाला तिन्हीचं साहित्य घ्यायला हरकत नाही, पटकन सगळंच रेडी आहे. सो साहित्य आणि कृती. स्पायसी डिप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मीठ, कांदा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, सुक्या लाल मिरच्या, चिली फ्लेक्स, सोया सॉस आणि लसूण. कृती: चिकन बोन्स, गाजर, पातीचा कांदा, सेलरी आणि पाणी हे मिश्रण 2 तास एकत्र उकळून चिकन स्टॉक गाळून घ्यावा. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये चिली फ्लेक्स, सुक्या लाल मिरच्या, सोया सॉस, मीठ, पाणी आणि दाण्याचा कूट घालून उकळवून स्पायसी डीप तयार करावं. स्वीट डीप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, पाणी, व्हिनेगर, कॉर्नफ्लोर, लाल मिरच्या, चिली फ्लेक्स आणि सोया सॉस. कृती: दुसऱ्या पॅन मध्ये अर्धे वाटी पाणी गरम करून त्यामध्ये साखर, चिली फ्लेक्स, सुक्या लाल मिरच्या, लसूण, सोया सॉस, व्हिनेगर आणि कॉर्नफ्लोरची पेस्ट घालून स्वीट डीप शिजवून घ्यावं. मंद आचेवर चिकन स्टॉक शिजत असताना स्टिक्स ना लावलेला कच्च्या भाज्या किंवा प्रॉन्स त्यामध्ये डीप करावे आणि स्पायसी किंवा स्वीट डीप बरोबर डिश सर्व्ह करावी.